सो हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू इग्नाइट फिजिकल सिरीज. तर आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले की जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी कोर वर्कआउट आपण सांगितलेले. तर या व्हिडिओमध्ये आपण जे ॲडव्हान्स किंवा जे ज्यांची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली आहे त्यांच्यासाठी आपण कोर स्ट्रेंथसाठी एक्सरसाइज बघणार आहोत. 100 मीटरसाठी 800 आणि 1600, स्पेशली 800 आणि 1600 काय होतं, स्टार्टिंगचे 1 किंवा 2-3 राऊंड आपण खूप चांगले खेचतो, पण शेवटचा राऊंड असतो ना त्याच्यासाठी आपली जेवढी पोटात ताकद असेल तेवढा आपण चांगला तो राऊंड खेचू शकतो. आणि 100 मीटरला ऑब्व्हियसली तुमच्या पोटात जेवढी ताकद असेल तेवढं तुम्ही स्पीड लावू शकता. सो या व्हिडिओमध्ये आपण बघूया या. आणि जे होल्डचे एक्सरसाइज दाखवते ते स्टार्टिंगला तुम्ही 30 सेकंद तरी होल्ड केले तरी चालतील आणि त्याचे तुम्ही 2-3-4 असे सेट रेपिटेशन वाढवत जा. आणि या व्हिडिओमध्ये मी प्रत्येकी 5-5 असे सेट दाखवेन, प्रत्येकी 5 काउंटवर करेन बिकॉज व्हिडिओ आहे, पण तुम्ही हे 25-25-25 असे सेट 2-3 करू शकता. याच्यात मुलं एक चूक करतात की करताना मान पूर्ण मागे टाकतात, सेकंड चूक करतात पाय असे खाली ठेवतात, थर्ड चूक ही करतात पूर्ण असं वर यायला ट्राय करतात. असं नाही करायचंय, एवढं हाफत जायचं आणि कोर एकदम स्ट्रॉंग ठेवायचे. सेकंड कोर एकदम स्ट्रॉंग ठेवायचे, आत छे एकदम स्लो. आता याच्यात तुम्ही अजून ऍडव्हान्स काय करू शकता तिसरा सांगते. याच्यात मान खाली असं ठेवायचं नाही, लूज नाही ठेवायचं, बॉडी वरती कोर टाइट स्टार्ट. नेक्स्ट फोर्थ, चेंज मान पूर्ण खाली नाही टाकायची आणि ट्राय करा जेवढं होईल तेवढं आपल्या टोला टच करायचं. नेक्स्ट होल्ड, या व्हिडिओमध्ये आपण कोर स्ट्रेंथचे होल्डिंग वाले वर्कआउट बघितले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. मला असं वाटतं ऑलमोस्ट मी कोर वर्कआउट कोर स्ट्रेंथची सर्व वर्कआउट दाखवले आहेत आणि तुम्हाला मला वाटतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करावे लागतील, फक्त हळूहळू तुम्ही या तुमच्या शेड्यूलमध्ये हे सर्व ॲड करत जा, सेट वाढवा, रेपिटेशन वाढवा. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि थँक्यू.